आज मी पांडुरंगाच्या चरणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातवारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला द्यावे असं साकडं पांडुरंगाला घातलेलं आहे आणि माझी श्रद्धा आहे पांडुरंग निश्चितच या सरकारला ही सुबुद्धी देईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे स्वप्न आहे की सातबारा कोरा करायचं ते स्वप्न साकार होईल. यापूर्वी मी दोन वेळा पांडुरंगाला साकडं घातलेलं होतं आणि दोन्ही वेळा पांडुरंगाने मला आशीर्वाद दिलेला होता. पहिला 2011 मी पंढरपूर ते बारामती चालत गेलेलो होतो, त्यावेळी पांडुरंगाला साकडं घालूनच गेलो होतो आणि त्यावेळी शेतकऱ्याला 2000 रुपये ऊसाची पहिली उचल मिळालेली होती. दुसऱ्यांदा 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा भाव वाढून मिळावा म्हणून पांडुरंगाला दुधाचा अभिषेक घालून मी आंदोलनाला सुरुवात केली होती आणि त्यावेळी 5 रुपये दुधाचे भाव वाढून मिळाले होते. आणि मला खात्री आहे की तिसऱ्यांदा पांडुरंग मला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना निराश करणार नाही, निश्चितच पांडुरंग पावणार आणि सातबारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला होईल. जर नाही झाली तर मग मात्र महाराष्ट्रातला शेतकरी निश्चितच सरकारला तापदायक ठरल्याशिवाय राहणार नाही हेही सरकारनं लक्षात ठेवावं.